मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. त्याग, संयम आणि विश्वशांतीचा संदेश देणारा हा सण मुंबईसह राज्यभरात उत्साहात साजरा होतोय. मुस्लिम बांधवांकडून शहरातील मुख्य ईदगाहसह विविध मशिदींमध्ये ईदची विशेष नमाज अदा करण्यात येते. ईदच्या नमाजानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिलेल्या पाहायला मिळतात. तर इंदापूर बावडा येथील मस्जिद परिसरात बकरी ईद निमित्ताने मुस्लिम बांधवांच्या वतीने सामुदायिकपणे दुआ करण्यात आली. यावेळी मुस्लिम बांधवांच्या वतीने नमाज पठण करून देशाच्या प्रगतीसाठी व उन्नतीसाठी सामुदायिकपणे प्रार्थना करण्यात आली. या कार्यक्रमाला प्राध्यापक अशोक मकरे, श्रीधर ब्राब्रस, ॲडव्होकेट योगेश गायकवाड, नागेश गायकवाड उपस्थित होते. इंदापूर तालुक्यात पाऊस पडू दे व तालुक्यातील दुष्काळ हटू दे अशी दुवा आमदार भरणे यांनी केली. तसेच यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते. पाणी ताबडतोब होऊन आपल्या तलावात पाणी, हे तुम्हाला मी सांगतो प्रामाणिकपणे, कुठेही काही जादूची काळजी नाही. जे आहे ते प्रामाणिकपणे खडे बसल्याचं तीच आहे. पाणी तुम्ही सांगा, आज कर्नाटकला पाणी चाललंय आणि आपण तलाव का धरू शकत नाही? कारण का आपल्या तालुक्यात पाऊस न पडल्यामुळे उभ्या पिकांना आपल्याला पाणी द्यावं लागतंय. मी हे अल्लाच्या दरबारात तुम्हाला मी सांगतो, प्रामाणिकपणे सांगतो. जर मी खोटं बोलल तर मला अल्ला त्याची शिक्षा देईल. जे खरं जे खरं काय होतं कुठेतरी कुणीतरी असं काहीतरी वेगळं वाटतं, मग तुम्हाला मला प्रामाणिकपणे आज तुम्ही विषय काढला. हा विषय करा आजचा. प्रतिनिधी गणेश कांबळेसह आधार न्यूज इंदापूर. डोंबिवली पश्चिम येथील जामा मस्जिद मध्ये नमाज अदा करण्यात आली. जामा मस्जिद ही इसवी सन 1950 सालापासून असून येथील हिंदू मुस्लिम बांधव हे बंधुभावाने राहत आहेत. बकरी ईद निमित्त येथे अनुचित प्रकार घडू नये म्हणून विष्णुनगर पोलीस स्टेशनचे PIS विकास पाटील, PIS तुषार सालुके यांनी विशेष चोख बंदोबस्त ठेवला आहे. बकरी ईद निमित्त समाजसेवक विजय म्हात्रे, विकास मोरतकर, गणेश डोंगरे यांनी मुस्लिम बांधवास ईदच्या शुभेच्छा दिल्या. प्रतिनिधी सुभाष शेंगडेसह आधार न्यूज डोंबिवली. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.